जर बदलायचं असेल आयुष्य याच्या पुढे, जर बदलायचं असेल आयुष्य याच्या पुढे, तर आता चुकवू नकाही झेप श्रीमंतीकडे। नमस्कार मित्रांनो, मी रोहित डोळस, झेप श्रीमंतीकडे या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपला हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट्स करत चला। मित्रांनो, मलाही कळू द्या तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतायत की नाही। सेकंड थिंग मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। आजचा जो टॉपिक आहे मित्रांनो, तोही खूप फायदेशीर आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे काही रूल्स आहेत, जेव्हा आपण एक पोर्टफोलिओ बनवतो तो कसा बनवायचा, त्याचे काही रूल्स आहेत, ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला मित्रांनो, पहिला रूल जो आहे, तर रूल सांगण्याच्या आधी आपल्याला एक उदाहरणासाठी एक अमाऊंट घ्यावी लागेल। सपोज आपण एक उदाहरण म्हणून आपण 10 लाख रुपये आपल्याला समजा इन्व्हेस्ट करायचे आहेत, एक आपल्याला चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आहे, तर 10 लाख रुपये आपल्याकडे आजच्या तारखेला आहेत, तर ते आपण कसे इन्व्हेस्ट करणार? तुमच्याकडे जी अमाऊंट आहे ती तुम्ही त्या पद्धतीने ते उदाहरण तुम्ही तुमच्यासाठी यूज करू शकता। मी 10 लाख रुपये सध्या उदाहरणासाठी घेतले आहेत। तर मित्रांनो, 10 लाख रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला पोर्टफोलिओ जो बनवायचा असतो, तो मित्रांनो जेव्हा पोर्टफोलिओ हा वर्ड येतो ना, तेव्हा शक्यतो पोर्टफोलिओ नेहमी इन्व्हेस्टमेंटचा बनला जातो, ट्रेडिंगचा असा कुठला पोर्टफोलिओ नसतो। कारण ट्रेडिंग आपण शॉर्ट टर्मवर करत असतो, आज घ्या पुढच्या आठवड्यात विका, एक महिन्यात विका, त्यामुळे त्याला पोर्टफोलिओ म्हणत नाही। पोर्टफोलिओ म्हणजे आपल्याला जे लॉंग टर्मसाठी आपण शेअर्स घेतो आणि जे वारंवार आपण चेक करत राहतो आणि आपल्याला एक चांगला मोठा त्याच्यातून वेल्थ क्रिएशन करायचं असतो, त्या वेल्थ क्रिएशनसाठी आपण पोर्टफोलिओ बनवतो, म्हणजे मोठा पैसा जेव्हा आपल्याला कमवायचा असतो। तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला आपल्याकडे ते 10 लाख असतात, तर सगळ्यात पहिले आपल्याला कमीत कमी 4 सेक्टर्स निवडायचे असतात। 4 सेक्टर्स, तर 4 सेक्टर्स तुम्ही कसे निवडणार? तर तुम्हाला बघायचे असतात की आता सध्या कुठले असे सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळत आहेत आणि पुढेही मिळायची त्याच्यामध्ये आशा आहे, पुढेही मिळू शकतात, असे 4 सेक्टर्स आपल्याला निवडायचे आहेत। नॉन परफॉर्मिंग सेक्टर्स बिलकुल निवडू नका, म्हणजे जे परफॉर्म करत नाही आहेत तशा सेक्टर्स आपल्याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये निवडायचेच नाही आहेत। तर मित्रांनो, 4 सेक्टर्स तुम्ही निवडले, त्याच्यानंतर पोर्टफोलिओचा रूल काय सांगतो की तुम्ही कुठल्याही एका पण सेक्टरमध्ये तुमचं जेवढं पण टोटल कॅपिटल आहे, इथे आपलं टोटल कॅपिटल 10 लाख रुपये आहे, तर 10 लाखाचे 25% म्हणजे 2.5 लाख। तर रूल असा आहे की कुठल्याही एका सेक्टरमध्ये तुमच्या टोटल कॅपिटलचे 25% पेक्षा जास्त अमाऊंट नसली पाहिजे, ते सेक्टर कितीही चांगलं का असेना। तर रूल नंबर 1 तुम्हाला समजला, म्हणजे 10 लाखामध्ये जे 4 सेक्टर आहेत त्या प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला 2.5 लाखच तुम्ही टाकू शकता। रूल असा सांगतो की 2.5 लाखाच्यावर तुम्ही त्याच्यात टाकायचे नाहीत, म्हणजे ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं। सेकंड रूल मित्रांनो असा आहे, आता तुम्ही सेक्टर्स तर निवडले, ओके, सेक्टर्स निवडणं रिलेटिव्हली तुम्हाला सोपं जाईल, पण त्याच्यानंतर तुम्हाला त्या सेक्टर्समध्ये तुम्हाला काही शेअर्स निवडायचे असतात, तुम्हाला त्या सेक्टर्समध्ये तुम्हाला स्टॉक्स निवडायचे असतात। फॉर एक्झाम्पल आपण 4 सेक्टर निवडले, एक्झाम्पल आहेत मित्रांनो ऑटो सेक्टर, तुमचं मेटल सेक्टर, तुमचं कॅपिटल गुड्स इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर, तुमचं बँकिंग अँड फायनान्सचं सेक्टर, समजा असे मी 4 सेक्टर निवडले। तर मला ह्या समजा बँकिंग अँड फायनान्स, आता पहिल्या सेक्टरमध्ये मला शेअर्स निवडायचे, मग तुम्हाला शेअर्स निवडताना तुम्हाला फंडामेंटली चेक करायचं आहे की फंडामेंटलच्या हिशोबाने, फंडामेंटल अनालिसिसच्या हिशोबाने कुठले शेअर्स सगळ्यात स्ट्रॉंग आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी आणि कुठले शेअर्स आपल्याला कधी घ्यायचं हे आपल्याला टेक्निकल अनालिसिसने कळणार, त्यामुळे टेक्निकल अनालिसिस सुद्धा तुम्हाला इथे शिकायची गरज आहे। ह्या दोनच गोष्टी असतात ज्याच्याने आपल्याला स्टॉक सिलेक्शन करता येतं, दुसऱ्या ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच गोष्टी मित्रांनो नसतात, त्यामुळे हे तुम्हाला शिकून घ्या। माझ्याकडून शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याकडून सुद्धा माझ्या क्लासेसला येऊन शिकू शकता। तर आता तुम्हाला पुढे जाऊ मित्रांनो, फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये शेअर्स तुम्हाला सापडतील, ते शेअर्स सापडल्यानंतर ते शेअर्स तुम्हाला तुमच्या त्या सेक्टर्समध्ये घ्यायचे आहेत। आणि त्याच्यामध्ये सेकंड रूल असा सांगतो मित्रांनो की तुमचा जो काही पोर्टफोलिओ असेल, समजा आता इथे 10 लाख आहे, तर त्या पोर्टफोलिओच्या टोटल कॅपिटल ऑफ द पोर्टफोलिओच्या 10% पेक्षा जास्त एका शेअरमध्ये कधीच नाही लावायचे, मोर दॅन 10% इन वन शेअर कधीच नाही लावायचे। म्हणजेच काय, 10 लाखाचे 10% म्हणजे 1 लाख। तर कितीही चांगला शेअर असला, कितीही चांगल्या पॉईंटवर मिळतोय, कितीही फंडामेंटली स्ट्रॉंग असू दे, पण पोर्टफोलिओ बनवताना पोर्टफोलिओचा रूल काय सांगतो की तुम्हाला 10% तुमच्या टोटल कॅपिटलपेक्षा, टोटल कॅपिटलच्या 10% पेक्षा त्याच्यात पैसे लावायचे नाही, म्हणजे इथे 1 लाखाच्यावर त्याच्यात अमाऊंट लावायची नाहीये। आता तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा रूल मित्रांनो, आता हे 10 लाख तुम्ही, तुम्हाला मी जे सांगितले
ते आपल्याला एकसाथ एकत्र एकाच दिवशी इन्व्हेस्ट नसतात करायचे. मित्रांनो, पोर्टफोलिओ ही अशी गोष्ट आहे जी तयार व्हायला एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस नाही, ती दोन महिने, तीन महिने पण नाही तर कधी कधी सहा महिने आणि एक वर्ष सुद्धा लागतो. कारण हा आपल्याला वेल्थ क्रिएशनसाठी पोर्टफोलिओ बनवायचा आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला स्टॅगर्ड मॅनरमध्ये बाईंग करायची असते, स्टॅगर्ड वे मध्ये. आता स्टॅगर्ड वे म्हणजे काय? टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने ह्याच्यामध्ये आपले जे 10 लाख आपण जे मनात ठेवलेले आहेत ते 10 लाख एकाच दिवशी आपल्याला कुठल्या शेअरमध्ये लगेच टाकायचे नाहीये. तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्ट करायचे आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला टेक्निकली चांगला एंट्री पॉईंट मिळेल त्यावेळेस तुम्हाला पैसे टाकायचे. फॉर एक्झाम्पल, समजा आज पहिला दिवस आहे, मी 10 लाखाचा पोर्टफोलिओ बनवणार आहे. सगळ्यात पहिले तर 4 सेक्टर मी आजच निवडू शकतो, ते मी निवडले. त्याच्यानंतर मी प्रत्येक सेक्टरमध्ये 2-2, 3-3 शेअर्स पण निवडले. तर त्या शेअर्समध्ये आपला रूल काय सांगतो की कुठल्या पण शेअरमध्ये तुम्हाला 1 लाखाच्या वर टाकायचे नाहीयेत. तर सुरुवातीला आपण त्या शेअर्समध्ये फक्त 10-10 हजार किंवा 15-15 हजाराचीच बाईंग करायची आहे बस. कारण पुढे आपल्याला असे खूप अनेक चान्स मिळणार आहेत की जे आपल्याला खाली आल्यानंतर परत त्याच्यामध्ये चान्स मिळणार आपल्याला शेअर्समध्ये आणखी बाईंग वाढवायची, म्हणजे पर्सेंटेज आपले वाढवायचे स्टेक वाढवण्यासाठी. तर असे हळूहळू सुरुवातीला 10 हजार लावले, मग त्या शेअर्समध्ये अजून थोडा जेव्हा तुम्हाला तो खाली मिळेल परत त्याच्यात तुम्ही 10 हजार लावा. असे 10 हजार 20 हजार 10 हजार 20 हजार करत करत 1 लाख जोपर्यंत त्या शेअरमध्ये तुमचे लागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यात पैसे लावू शकता. आणि जोपर्यंत पूर्ण सेक्टरमध्ये तुमचे 2.5 लाख लागत नाही तोपर्यंत त्या सेक्टरमध्ये तुम्ही पैसे लावत राहा. आणि असे तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला वेगळे वेगळे तुम्हाला चान्स मिळत राहतील, असे मौके तुम्हाला मिळत राहतील की तुम्हाला पैसे लावायला जागा मिळेल तिथे तिथे तुम्ही लावायचं, जिथे तिथे बेस्ट एंट्री पॉईंट आहे. असा तुम्हाला जवळजवळ 6 महिने ते 1 वर्ष तुम्हाला लागतो आणि तेव्हा जाऊन तुमचा एक पोर्टफोलिओ जो आहे, जो लॉंग टर्म साठी आहे, जो वेल्थ क्रिएशन साठी आहे, जो तुम्हाला खूप मोठा पैसा बनवून देणार आहे, त्या पद्धतीने तो तयार होतो मित्रांनो तुमचा. आता पोर्टफोलिओ तयार झाला, सगळं झालं, सगळं केलं, ह्याचा अर्थ असा आहे का आता झोपून जायचं, चला आता झालं काम? नाही मित्रांनो, दर 2 महिन्यांनी ते तुम्हाला चेक करत राहायचं आहे. तुमच्या पोर्टफोलिओ जसं एक आपलं एक शरीर आहे मित्रांनो, जसं आपण बॉडी चेकअप करतो, बघा दर वर्षाला बॉडी चेकअप करतो, तसंच तुम्हाला दर 2 महिन्यांनी त्याचा चेकअप करायचा आहे. चेकअप म्हणजे काय? तुम्ही समजा 10 शेअर निवडले आहेत, तुमच्या 4 सेक्टरमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये 2-2, 3-3 शेअर असं समजा मिळून तुमचे एक 10 ते 12 शेअर्स आहेत. तर ते प्रत्येक 10 ते 12 शेअर्स तुम्हाला दर 2 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी चेक करायचे आहेत, फंडामेंटली आणि टेक्निकली. कुठे फंडामेंटल तर ह्याचे खराब झाले नाही ना, कुठे टेक्निकल तर खराब झाले नाही ना, म्हणजेच काय तुम्हाला कळेल की ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करायची आहे की इथून निघायचं, आता इथून निघायचं. आणि जर नाही निघालं तर लॉस होणार, हे तुम्हाला टेक्निकलमध्ये समजून जाईल. म्हणून मित्रांनो सांगतो, शिका, माझ्याकडे या, शिकून काम करा आणि मगच तुम्ही ह्याच्यामध्ये मोठा प्रॉफिट करू शकता. दुसरा ह्याच्यामध्ये कुठला रस्ता नाहीये. कोणाचं ऐकून काम करू नका, कुठे टीव्हीवर बघून काम करू नका. कोणी मित्रांनी सांगितलं तो करतो म्हणून तुम्ही कराल, त्याला प्रॉफिट झाला म्हणून तुम्हाला होईल असं नसतं. ज्याला ज्ञान आहे त्यालाच प्रॉफिट होतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हे तुम्हाला मी वारंवार का सांगतो म्हणून माहिती आहे मित्रांनो, हे सगळं मी स्वतः करून बघितलंय हो. मी स्वतः माझ्या नवीन दिवस होते स्टॉक मार्केटमध्ये, हे सगळं मी स्वतः केलंय आणि भरपूर लॉस खाल्लेलं आहे मी स्वतः. त्यामुळे मला आता असं वाटतं मी चुकीचा होतो ते मला कळालं नंतर. त्यामुळे तुम्ही ती चूक करू नका, तुमचे पैसे घालवू नका, योग्य मार्गदर्शन घ्या आणि मगच स्टॉक मार्केट ह्या विषयाला हात लावा. मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. आता तुम्ही सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता आणि इतरांना सुद्धा थोडीफार मदत सुद्धा करू शकता, हे रूल्स त्यांना तुम्ही सांगू शकता मित्रांनो. तर मित्रांनो चला, जायच्या आधी मी माझं नेहमीचं वाक्य म्हणेल मित्रांनो, जर दूर करायचे असतील तुमचे सगळे आर्थिक अडथळे, जर दूर करायचे असतील तुमचे सगळे आर्थिक अडथळे, तर आता चुकवू नका, थांबू नका, वाट बघू नका, व्हॉट्सअप करा आणि घ्या झेप श्रीमंतीकडे. नमस्कार.